Ya tikani patam kami sudah sampai la 100 miliar kumpul tu. Ani pimpri pendang gramastana terima kasih tu ki aaj apan purna pane gaav bandh thevun. Ya tikani dadancha ya dharne anudala pathimba dila tyabaddal aplya saglyanche aabhar aplyala saglyanna dhanyavad deto. Khara tar satatyane ya Jundar talukyamadhye bishtyanche aalya होत चाललेत आणि त्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली. ज्या दिवशी हा हल्ला झाला त्यावेळेला त्याचा साक्षीदार म्हणून मी त्या ठिकाणी होतो. सर्व ग्रामस्थ मंडळी होती. मागेही गाजरपटामध्ये ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेलाही तीच लोक होती आणि त्यावेळेला पण त्याचा साक्षीदार मी आहे. आज या ठिकाणी या निमित्तानं माऊलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत, चौधर साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत. सर्व मंडळी सातत्याने या जुन्नर तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग या बिबट्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. खरं तर जुन्नर तालुक्यात हे प्रमाण अधिक होत चाललेलं आहे आणि हा बिबट्या आता जुन्नर तालुक्यात राहतोय का आपण राहतोय हेच आपल्याला आता कळत नाही. कारण त्यांचं प्रमाण एवढं वाढत चाललंय का रोज. आत्ता सुद्धा मला फोन आला होता, मी चव्हाण साहेबांना या ठिकाणी बोलवलं. आपटाळ्यामध्ये शाळेतल्या मुलांना शाळेपाशी दुपारी दिसला आत्ता ह्या वेळ ह्या टायमिंगला. तर अशी परिस्थिती जर होत असेल तर नक्की काय करायचं? आपल्या लहान मुलांना बाहेर पाठवायचं का, महिलांनी बाहेर पाठवायचं का, शेती करायची का नाही करायची? आता याच्यावरती ठोस उपाय म्हणून काहीतरी आपल्याला आपल्यालाच खरं तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना पाऊल उचललं खरं तर गरज आहे. त्या दिवशीचा जो हल्ला झाला त्याच्यातून आता शासन आपल्याला मदत करेल. ती मदतीच्या पेक्षा याच्यावरती आता उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता महिलांनी सांगितलं का लाईटचं प्रश्न आहे. मगाशी एका महिलेने सांगितलं मोटर चालू करायला जायला लागते, लाईट नाही, तुम्ही एकट्याच असतात आणि मग ही परिस्थिती असेल तर शासनाने या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली पाहिजे. दिवसा आपल्याला 3 फेज लाईट दिली पाहिजे. शेतावरती घर असेल तर त्या ठिकाणी त्यांना कंपाऊंडची व्यवस्था केली पाहिजे. अशा अनेक उपाययोजना केल्या पाहिजे. आज घटना घडतायत फक्त माणूस जर गेला तर आपल्याला कळतंय, परंतु जनावरं किती जात आहेत ह्या घटना रोज किती ना 5-10 रोजच्या घटना आहेत. आज जर बघितलं तर जनावरांची संख्या सुद्धा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये कमी होत चाललेली. शेतकरी आता जो जनावरं पाळत सुद्धा नाही, कारण जनावरं पाळली त्याला त्याच्यासाठी शेड उभा करायला लागतं, त्याच्यासाठी गोठा उभा करायला लागतो आणि बाहेर बांधलं तर बिबट्या घेऊन जातो, त्याचं त्या ठिकाणी नुकसान होत चाललेलं आहे. आणि म्हणून आपला जर शेतकरी वर्ग आता चालवायचा असेल तर दादा तुम्ही जे धरणे आंदोलन केलंय माऊलींनी सांगितल्या पद्धतीने तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे मंडळी सगळे ग्रामस्थ आणि या जुन्नर तालुक्यातला तमाम शेतकरी वर्ग आपल्या बरोबर आहे. तुम्ही उद्याच्या काळामध्ये जो काही निर्णय घ्या आम्ही सगळे मंडळी तर शासन दरबारांनी हे सगळे प्रश्न मांडायचा प्रयत्न करतोय. काल सुद्धा ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला खासदार साहेबांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना फोन केले, तर चव्हाण साहेबांना फोन केले. त्याबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा गेलो होतो आणि त्यावेळेला आमची चर्चा झाली अनेक अधिकाऱ्यांना आणि जे काही प्रस्ताव आता राज्य शासनाकडून तहसीलदार साहेब केंद्र शासनाकडे जे पाठवायचे आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा खासदार साहेबांनी त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. परंतु नक्कीच मला असं वाटतं का याच्यामध्ये आता आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित होऊन या निमित्तानं पुढे जाणं गरजेचं आहे. राजकारण पक्ष हे बाजूला ठेवून आपल्याला एकोप्याने आता हे प्रश्न आपल्याला मार्ग लावावा लागेल. अन्यथा पुढच्या काळामध्ये ह्या बिबट्याच्या माध्यमातून आपल्या सुद्धा घरातलं कोण ना कोण तरी याला बळी पडत आणि घरावरती घराच्या बाहेर पडणं सुद्धा आपल्याला मुश्किल होऊ जाईल. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. दादा तुम्ही जे काय आंदोलन केलं त्या आंदोलनाला आमचा सगळ्यांचा या निमित्तानं पाठिंबा राहील. आपण जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या दृष्टीने आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी वाटचाल करू असं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.